खरं म्हणजे ज्यावेळी इंग्रजांच्या लक्षात आलं आपल्याला आश्चर्य वाटेल, इंग्रजांच्या गुप्तहेर खात्यांनी सर्वात जास्त पैसा कुठल्या एका क्रांतिकारकाच्या मागे खर्च केला असेल तर त्याचं नाव स्वातंत्र्यवीर सावरकर आहे. सर्वात जास्त पैसा स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पाठीशी खर्च केलेला आहे. आणि या ठिकाणी स्वातंत्र्यवीर सावरकर हे असे आहेत की त्या ठिकाणी लंडनमध्ये शिकत असताना, समुद्राच्या किनाऱ्यावर बसले असताना खऱ्या अर्थानं त्यांना काव्य स्फूर्त आणि त्या ठिकाणी आपल्या मातृभूमीचीच आराधना ते करतात. अशा प्रकारचे स्वातंत्र्यवीर सावरकर की ज्यांनी लाखो क्रांतिकारकांना स्फुरण दिलं आणि इंग्रजांच्या लक्षात आलं की सावरकरांना जर मोकळं ठेवलं तर आपण या ठिकाणी कधीही राज्य करू शकणार नाही, या संपूर्ण तरुणाईला क्रांतीमध्ये परिवर्तित करण्याचं काम सावरकर करतायत. सावरकरांना अटक करून ज्यावेळेस नेत होते, आपल्याला माहिती आहे सावरकर हा कोणाच्या हाती येणारा माणूस नव्हता. त्यांनी त्याही ठिकाणी जहाजात उडी मारली, उडी मारून पोहत पोहत मार्सिलिसच्या किनाऱ्यावर गेले. त्या ठिकाणी जाऊन फ्रान्सच्या भूमीमध्ये सांगितलं की आता मी इंग्रजांच्या भूमीत नाही आहे, तुम्ही मला अटक करू शकत नाही. दुर्दैवाने ते फ्रान्सचे पोलीस समजू शकले नाही, त्यांनी त्यांना पुन्हा इंग्रजांच्या हवाली केलं आणि त्यांना पुन्हा भारतामध्ये आणून त्यांच्यावर खटला चालवण्यात आला. तुम्ही विचार करा सावरकरांच्या बद्दल इंग्रजांना किती भीती होती. देशामध्ये नाही जगामध्ये एकच उदाहरण आहे, एकच, की एकाच व्यक्तीला दोन जन्मठेपेच्या शिक्षा दिल्या. स्वातंत्र्यवीर सावरकर जगातले एकमेव असे योद्धे आहेत की ज्यांना दोन जन्मठेपेच्या शिक्षा दिल्या. आणि त्या दोन जन्मठेपेच्या शिक्षा दिल्यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकर हसायला लागले. त्यांना विचारलं का हसताय, म्हणाले ज्या ब्रिटनच्या सरकारचा आराध्य दैवत हे क्राइस्ट आहे, ज्या ख्रिश्चॅनिटीमध्ये पुनर्जन्मावर विश्वास ठेवत नाही, आज त्यांच्याच कोर्टाने माझ्या पुनर्जन्मावर विश्वास ठेवला आणि मला दोन जन्मठेपेच्या शिक्षा दिल्या, म्हणजे एकदा मी मेलो तर पुन्हा जन्माला येईल आणि पुन्हा मला जन्मठेप ते देतील. आणि त्याचवेळी त्या जजला उद्देशून सावरकर म्हणतात की अरे 50 वर्षाची शिक्षा तुम्हाला देतोय, तुमचं सरकार तरी दोन जन्मठेपेच्या शिक्षे एवढं चालणार आहे का? हा जो काही अभिमान होता, हा जो काही त्या ठिकाणी त्यांच्यातली शक्ती होती, ताकद होती, तुम्ही विचार करा अंदमानच्या जेलमध्ये जायचं म्हटल्यानंतर काळ्या पाण्याची शिक्षा झाली की माणूस परतच येणार नाही हे माहिती असायचं. काळ्या पाण्याच्या शिक्षेमध्ये लोकांची अवस्था अशी व्हायची, इतिहासामध्ये लिहिलेलं आहे, अनेक चांगले चांगले क्रांतिकारक त्या ठिकाणच्या अनन्वित अत्याचार सहन करून अक्षरशः वेडे झाले, पागल झाले. अनेक लोक त्या ठिकाणी मृत्युमुखी पडले, काहींनी आत्महत्या केली, इतका अनन्वित अत्याचार त्या अंदमानच्या कारागृहामध्ये सहन करावा लागायचा. स्वातंत्र्यवीर सावरकरांना त्या अंदमानच्या कारागृहात नेल्यानंतर त्या अतिशय खाणेरड्या कोठडीमध्ये, अंधार कोठडीमध्ये त्यांना ठेवण्यात आलं आणि रचना अशी करण्यात आली की अंदमानच्या कारागृहामध्ये कोणालाही फाशी दिली तर सावरकरांना दिसलं पाहिजे की त्या व्यक्तीला फाशी दिली जाते आहे. हा माणूस रोज मेला पाहिजे, हा बघून बघून मेला पाहिजे, हा विचार करून करून मेला पाहिजे. अशा प्रकारची ती कोठडी, आणि त्या कोठडीमध्ये सावरकरांना अनन्वित यातना दिल्या गेल्या. आपल्याला माहिती असेल कोलूचा बैल बनून सावरकरांना त्या ठिकाणी झुंपलं जायचं आणि दिवसभर त्याचा तेल काढावं लागायचं, आणि तेल जर कमी निघालं तर त्या ठिकाणी हंटर मारण्याची शिक्षा दिली जायची आणि त्या ठिकाणी चालत असताना हंटर मारण्याचं काम हे त्या ठिकाणी केलं जायचं. अशा ही शिक्षा भोगत भोगत त्या ठिकाणी स्वातंत्र्यवीर सावरकर भारत माता की जय म्हणत होते. केवळ त्या ठिकाणी कोलूला झुपून तेल काढण्याचंच काम नाही तर त्यांना जेवायला देखील दिलं जायचं नाही. एक घाणेरडी भाकरी दिली जायची, ज्या भाकरीला अळ्या लागलेल्या असायच्या, ती भाकरी खाऊन सावरकरांचं त्या ठिकाणी पोट खराब झालं तरी देखील त्यांना आपल्या विष्ठेकरता देखील बाहेर जाता यायचं नाही. ज्या खोलीत ते असायचे त्या खोलीमध्येच विष्ठा विसर्जन करावं लागायचं, तिथेच त्यांना जगावं लागायचं. पण तरी देखील सावरकरांना हतोत्साहित हे सरकार करू शकलं नाही, इंग्रजांचं सरकार करू शकलं नाही. खऱ्या अर्थानं इतके अनन्वित अत्याचार स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सहन केले. पण मग अशी अभिजित अडसुळांनी सांगितलं खरंय, अरे सावरकर जर माफीवीर असते ना
तर अशा अत्याचारांनी कोणी त्या ठिकाणी हतोत्साहित झाला असता, संपला असता, मेला असता, आत्महत्या केली असती, पागल झाला असता, किंवा इंग्रज सरकारला शरण गेला असता, पण या स्वातंत्र्य वीराची हिंमत बघा, त्याही कालावधीमध्ये 6000 कविता त्या ठिकाणी त्यांनी एका काळ्या दगडानं भिंतीवर लिहिल्या आणि या सगळ्या कविता कंठस्थ करून त्यानंतर त्या सगळ्या कविता संग्रहाच्या रूपानं प्रकाशित केल्या. कारण कुठलीच जेल आणि कुठलाच अन्याय त्यांच्या मनातनं स्वातंत्र्य लक्ष्मीला बाहेर काढू शकत नव्हता.